शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज सकाळी महसूल विभागाच्या पथकाने पकडले असून ते शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे जमा करण्यात आले आहे. प्रांताधिकारी नितीन गावंडे यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने पथक नेमले असून हे पथक पळासनेर येथे आल्याने महामार्गावर पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर क्रमांक MP 46A 60 64 अवैध खनन रेत भरून जात असल्याचे आढळून आले. यावेळी पथक तिथे पोहोचले ते पाहताच ट्रॅक्टरचा ड्रायव्हर वाहन सोडून पसार झाला व मालक मोटरसायकल घेऊन आला. तोही पथक पाहून मोटरसायकल भर रोडावर फेकून तोही पसार झाला. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांची मदत घेत ट्रॅक्टर वाहन सांगवी पोलीस स्टेशन येथे जमा केले. मात्र तालुक्यातील सांगवी मोजे येथे तलाठी श्रीमती भारती पवार व उमरदा येथे SP कोकणे हे असून सुद्धा भोभाटपणाने खनन रेतू वाहतूक सुरू आहे. श्रीमती भारती पवार यांच्या हद्दीत सांगवी, हाळाखेड, पनाखेड, खैरखुटी, पळासनेर, हैंद्र्यापाळा व हातेड हे गावे आहेत. तर SP कोकणे यांच्या हद्दीत उमरदा, झेंडेअंजन, गुराळपाणी, शमल्या, काकडमाळ, मोहिदा, वकवाड व दुर्बळ्या हे गावे आहेत. मात्र या भागातून भोभाटप्रमाणे अवैध खनन रेतू वाहतूक चालू आहे. देवेंद DC निंबाळकर, देवेदा चिंतामण निंबाळकर, तलाठी जवखेडा. आमचं माननीय उपविभागाधिकारी गवांडे नितीन गवांडे सरांच्या आदेशाने आणि महाशय तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने अवैध गवण खनिज आळा घालण्यासाठी पथक आमचं नेमलेलं असतं. त्या पथकातील आम्ही कर्मचारी मी निंबाळकर अप्पा, JV निकम, शासकीय वाहनाचे तहसीलदार साहेबांचे ड्रायव्हर पाटोळे यांना आम्ही म्हणून एक पाळासनेरला एक अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर गवाळी MP मध्य प्रदेश शेंद्राजवळच असून त्याच्यात सुमारे 1 ते 1.25 वाळूचा साठा आहे. अवैध प्रकारे ट्रॅक्टर वाहन क्रमांक MP 46A 60 64 घालू आहे म्हणून या नामक व्यक्तीचा असून सदर ट्रॅक्टर आम्ही पाळासनेरला पंपाजवळ पकडला असता ड्रायव्हरने जागेवर ट्रॅक्टरचा धाबा सोडून पळाला. संबंधित मालक तिथं आला, त्याने गाडी मोटरसायकल आडवी लावली, रस्त्यावर हायवेला फेकली आणि तिथून त्यांनी पोबारा केला. मग आम्ही ते दुसऱ्याच्या इतर लोकांच्या सहाय्याने ते सदर अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन आम्ही दुसऱ्यांच्या मदतीनं सदर ट्रॅक्टर पळासनेर इथून इतर चालकाच्या मदतीने ते सांगवी पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे. त्याचा पंचनामा रिपोर्टिंग आम्ही सदर पोलीस स्टेशनला जमा करून जसं आम्ही तहसील ऑफिसला तसं रिपोर्टिंग केलेलं आहे महाशय आमचे प्रशांत पाटील साहेब सरांना.